नमस्कार, भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आजची ठळक बातमी पाहूया. उल्हासनगर येथे फी वाढीविरोधात न्यू इंग्लिश शाळेविरोधात पालकांचे उपोषण, याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. उल्हासनगर शहरातील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजने विद्यार्थ्यांची फी दरवाढ केल्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेताजी चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 येथील न्यू इंग्लिश एज्युकेशन सोसायटीचे संचालित न्यू इंग्लिश शाळेच्या व्यवस्थापनाने यंदाच्या वर्षात विद्यार्थ्यांच्या शालेय शैक्षणिक शुल्कात अचानक 4,000 पासून 15,000 ते 20,000 पर्यंत शैक्षणिक शुल्क वाढ केली आहे. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत आमदार गणपत गायकवाड यांनी शाळेच्या विरोधात लावण्यात आलेल्या आरोपांच्या चौकशीची मागणी ठाणे जिल्हा शिक्षण अधिकारी ललित दहीतुले यांच्याकडे केली आहे. शाळेच्या विरोधात शाळेसमोर भरपावसात भाजपचे सुनील तांबेकर, निलेश बोबडे, रेश्मा नवले, पीटर वर्गीस, भावेश टवळ, पिंकी सिंह यांच्यासमवेत अन्य कार्यकर्ते साखळी उपोषणात बसले आहेत. या संदर्भात अधिक वृत्त पाहूया. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मंडळ क्रमांक 4 तर्फे न्यू इंग्लिश शाळेच्या समोर साखळी उपोषण भाजपा कार्यकर्त्यांकडनं केलं जात आहे. शाळेने आवाजावा फीस वाढवली आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांना या पालकांना विश्वासात न घेता ही फी वाढवण्यात आली आहे. माननीय आमदार गणपती गायकवाड यांनी जेव्हा शाळेला भेट दिली त्यावेळेस शाळेच्या व्हाईस प्रिन्सिपल यांनी चुकीच्या पद्धतीने वागणूक दिल्याबद्दल आणि वरतून याच पद्धतीने जर वागणूक देत असतील तर शाळेच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना कुठल्या पद्धतीने वागणूक देत असतील. त्याच्यानंतर आमदार गणपती यांनी 2 दिवसाचा टाईम दिला असताना शाळेने कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही. त्याविरोधात आज आम्ही विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या हिताकरिता या ठिकाणी साखळी उपोषण करत आहे.